महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष जो आहे आता तो पुढे एकोणतीस तारखेला म्हणजे जवळजवळ चार आठवड्यांवरती लांबलेला आहे घटनापीठाने सुप्रीम कोर्टाने आजच सांगितले की एकोणतीस तारखेला जे काही आत्तापर्यंत जे काही स्टेटमेंट झालेत ते संपूर्ण रिटर्नमध्ये द्या त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवस त्याच्यावरती विचार करून जवळजवळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीत ह्या सर्व घटनांकडे उल्हास बापट सर याकडे पाहता, कसे पाहतात आपण त्यांनाकडे विचूर्यात सर एकोणतीस तारखेला ही सुनावणी आता होणार आहे तर महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष कसं पाहता एक गोष्ट मुळात लक्षात घ्या म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजून मी कधीच बोलत नाही किंवा राजकारणावरच बोलत नाही हा जेव्हा पक्षांतरबंदी कायदा आला पंच्याऐंशी साली बावन्नावी घटना दुरुस्ती झाली आणि राजीव गांधींनी हा कायदा आणला त्याचं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट रिझन्समध्येच असं म्हटलेलं आहे की राजकीय भ्रष्टाचार कमी करण्याकरता हा कायदा आम्ही करतो आहे कारण राजकीय भ्रष्टाचारातून इतर सर्व भ्रष्टाचार सुरू होतात तेव्हा राजकीय भ्रष्टाचार कमी ते ओरिजिनल जो कायदा त्यांनी केला त्याच्यामध्ये तुम्ही आपणून पक्ष सोडलात किंवा पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता याला तीन अपवाद होते सुरुवातीला वन थर्ड बाहेर पडले त्याला स्प्लिट म्हणायचे टूथर्ड्स बाहेर पडले त्याला मर्जर म्हणायचे किंवा स्पीकरनी तात्पुरता पक्ष सोडला तर तो, तो चालत होता वाजपेयींच्या काळामध्ये दोन हजार तीनमध्ये एक्क्याण्णववी दुरुस्ती झाली आणि स्प्लिट म्हणजे वन थर्ड बाहेर पडले तर ते डिस्क्वालिफाय होतील असं सांगण्यात आलं पण टू थर्ड्सचं त्यांनी काढलं नव्हतं मला असं वाटतं की ती फार मोठी चूक झाली दुरुस्ती क करून टूथर्ड्सचा पण डिस्क्लिफाय होतील असा कायदा करायला पाहिजे होता भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर कारण आता हा फार मोठा पक्ष आहे शिवसेना पण समजा सहाच जणांचा पक्ष आहे असं तुम्ही धरा तर मग चारच जणं बाहेर पडली तरी ते सुटणार आहेत आता चार जणांना बाहेर काढणं हे हल्लीच्या काळात प्रलोभनं असतात पैसे असतात अवघड काहीच नाही आहे त्यामुळे ही पण हे सगळं घटनादुरुस्ती म्हणजे संसदेकडे गेलं तुमचा प्रश्न आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे तर सुप्रीम कोर्टाला असं ठरवावं लागणार आहे माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दोन तृतीयांश जे बाहेर पडले ते एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजेत का एक 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 गेले तर चालणार आहेत म्हणजे सोळा पहिले जे बाहेर पडले ते टू थर्ड्स नव्हते मग ते डिस्क्लिफाय झाले का हा पहिला प्रश्न पण नंतर आसाममध्ये एक 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 ओढत स सदतीस या मॅजिक आकड्याला ते गेले सोळा जर का डिस्क्लिफाय केले त्यांनी सुप्रीम कोर्टाने आत्ता जे आमच्या कायद्याप्रमाणे त्याला डॉक्टरीन ऑफ एक्स पोस्ट फॅक्टो म्हणतात त्यावेळी काय कायदा होता टू थर्ड्स बाहेर पडायला पाहिजे है, है ते नाही आहेत मग हे सोळा डिस्क्लिफाय झाले त्यात एकनाथ शिंदे येतात नवीन कायद्यानुसार या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झालं तर मंत्री राहता येत नाही मग ते जर का चीफ मिनिस्टर राहिले नाही तर सरकारच पडतं दुसरं कोणाला बोलवावं तर तसं बहुमत कोणाकडे असेल असं मला वाटत नाही म्हणजे मग राष्ट्रपती राजवट येईल पुन्हा निवडणुका येतील म्हणजे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय चित्र बदलू शकतं तेव्हा सुप्रीम कोर्टाला लवकरात लवकर हे ठरवायला पाहिजे की हे सोळा लोक आहेत हे डिस्क्वालिफाय होत आहेत का नाही सुप्रीम कोर्ट ठरवणार नाही ते अर्थ लावतील कायद्याचा हे ठरवण्याचा अधिकार स्पीकरचा असतो त्यामुळे सुप्रीम कोर्ट अर्थ लावून या गोष्टी आता पक्षाची मान्यता जी आहे ती इलेक्शन कमिशननी द्यायची असते तर त्यांच्याकडे सोपवतील चिन्ह पक्ष इलेक्शन कमिशनकडे सोपवतील पण डिस्क्वालिफिकेशन जे ते स्पीकरकडे सोपवतील पण त्याचा मुख्य अर्थ लावणं कायद्याचा हे काम सुप्रीम कोर्टाने आत्ता करणं अत्यंत आवश्यक हो आहे त्याला ऑलरेडी माझ्या मते फार उशीर झाला आहे चार महिने म्हणजे पण आता त्याच्यामागचा उद्देश असा असावा की रिटन स्टेटमेंट मागितली आहेत त्याच्यानंतर आर्ग्युमेंट करता येणार नाहीत ही एकोणतीस तारखेला रिटन स्टेटमेंट आली की त्याच्यावर एक पंधरा दिवस त्यांना विचार करावा लागेल कारण फारच महत्त्वाचा निर्णय आहे लोकशाहीच्या दृष्टीने तेव्हा मला असं वाटतं की क्रिसमसच्या सुट्टीनंतर जानेवारीच्या साधारण पहिल्या आठवड्यामध्ये याच्यावरचा फायनल निकाल लागेल त्यानंतर मात्र हे लांबणीवर पडता कामाने हे निश्चित आहे पाहिलं की जर निकाल जर लांबणीवर पडला तर महाराष्ट्राच्या राजकीयाला काहीतरी तडा जाऊ शकतो महाराष्ट्राचं राजकीय अस्तित्व हे बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात म्हणजे निकाल हा पुढील वर्षी जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये लागेल जर त्याच्यावर जर निकाल लांबला तर हे निश्चितच लोकशाहीसाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे